देशात व राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले असताना पारनेर तालुक्यात अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील व सहकाऱ्यांनी टाकळी ढोकेश्वर येथे माजी आमदार स्वर्गीय वसंतराव झावरे यांच्या नावाने 300 बेडचे कोविड सेंटर उभारले आहे. सदर कोविड सेंटरमध्ये रुग्णांना रुचकर जेवणासह चांगला औषध उपचार केला जातोय. शिवाय दररोज विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सध्या पारनेर तालुक्यासह तालुक्याबाहेरील रुग्ण सुद्धा येथे उपचार घेत आहेत. यावेळी तालुक्यासह बाहेरील रुग्णांनी काय प्रतिक्रिया दिल्यात ऐका. मंदा सुनील नवले मीडिंग वरून इथं आले आणि या सुजित झावरे पाटील यांच्या सेंटरला ऍडमिट झाले आणि आज 5 दिवस झालेत मला इथे येऊन. आणि बरोबर असे नर्स डॉक्टर येतात, व्यवस्थित गोळ्या औषधं देतात, विचारतात वेळोवेळी, जेवण बिवण व्यवस्थित करतात, मटण तर मटण, रवा डाळ भात सगळं वेळेच्या वेळेस देतात, विचारतात सकाळ संध्याकाळ 3 टाईम राऊंड मारतात डॉक्टर. आणि सगळी सोय आमची गाद्या उशा सगळे दिवस असं वाटलं नाही की इथून जावा दुसरीकडे ऍडमिट व्हावं काय नाही, सगळे इथं सुविधा करतात, सांगतात जास्त कमी असलं तर दुसरीकडे जा तेच. वसंतराव झावरे पाटील यांच्या सेंटरमध्ये सुजित झावरे पाटील यांचे कार्यकर्ते नर्स डॉक्टर हे सगळे आमची या मस्त पद्धतशीर व्यवस्था करतात, पाथ्यात येतात, काळजी घ्या काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.